एक्स्ट्रा खेळाडू साईराजचा एक्स्ट्रा खेळाडू उपस्थित आहेत। 99 बॉईज आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आपला साईराज इलेवन प्रथम फलंदाजी करतोय। आज सकाळच्या सत्रापासून ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर हा सामना सुरू होत आहे। तर 99 बॉईज आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे आपण या साईराज इलेवन प्रथम फलंदाजी करतो। जरा जास्त वेळ वाया जाणार नाही याची थोडी काळजी घ्या कारण 3 षटकांचा सामना आहे जिथे पॉवर प्ले नाही आहे। 4 क्षेत्रक्षक तुम्हाला वर्तुळामध्ये ठेवायचे आहेत। 5 क्षेत्रक्षक आपण सीमारेषे जवळ लावू शकता त्याची मुभा आपल्याला आहे ते फक्त फील्ड सेट करण्यासाठी जास्त वेळ न घेता लगेच सामन्याच्या दिशेने जायचं आहे। सलामीची जोडी मैदानावरती मंसूर निलेश ही जोडी मैदानावरती तर पहिले षटक हाताळण्यासाठी 99 बॉईज कडनं चला 99 बॉईज एक खेळाडूया एक सूचना वारंवार आपल्यासाठी केली जाते कारण आपल्या गोलंदाजचं नाव माहिती असणं फार गरजेचं आहे। बॉलर्स नेम शेखर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मनसूर नॉन स्ट्राईक इनला निलेश ही जोडी मैदानावरती आजच्या दिवसातला हा सहावा सामना पूर्ण केला जातोय। जरी फ्लडलाइट्स जरी असल्या तरी सुद्धा काही का मर्यादा आहेत किती वाजेपर्यंत सामने सुरू ठेवायचे त्याकारणास्तव विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे। पहिला चेंडू शेखर खोलवा टप्प्यात चेंडू होता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक धाव सुद्धा फलोत्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना शेखर याला आपण बघतोय कारण आज जवळपास 24 संघांनी आपली नोंद केलेली आहे याचा अर्थ जवळपास 21 ते 22 सामने पूर्ण करण्याचं आव्हान समोर असणार आहे। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता हा चेंडू व्हाईटचा इशारा झालाय अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते 2 धाव संख्येवरती पोहोचलाय हा संघ। त्यामुळे हा 6वा सामना आहे म्हणजे याच्यानंतर सुद्धा अंदाजे 14 ते 15 सामने पूर्ण करायचे आहेत म्हणजे तितका वेळ आपल्याजवळ असायला हवा। जरी आपण अर्धा तास जरी पकडला एका मॅच साठी तरी सुद्धा 14 ते 15 सामने पूर्ण करण्यासाठी आपल्याला 7 ते 8 तासाचा अवधी इथून लागणार आहे। धावसंख्या 4 वरती पोहोचलेली असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय शेखर उजवेष्टीच्या बराच बाहेर जातोय पुन्हा एकदा व्हाईट चेंडूचा इशारा झालाय। आज दिवसभरामध्ये जे संघ खेळणार आहेत ज्याचा उल्लेख केला गेला होता नावं आलेली होती आणि यानंतरचा सामना कोणत्या 2 संघादरम्यान होणार आहे तोही नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल। थोडासा मध्ये आला आहे चेंडू बॅटची इनरेच्या लागून सरळ चेंडू गेला होता पाठीमागे आणि गडी बाद होतोय कॉट बिहाइंडचा हा विकेट आलाय। नवीन फलंदाज इनसाइड एज आतली कडा आणि सरळ चेंडू गेला पाठीमागे यष्टीरक्षक विकेट कीपरच्या हातामध्ये पहिले यश लाभले ते शेखरना धावा जर बघितले आपण धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 5 पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे जिथून 2 वाईट बघितले आपण पहिल्या षटकामध्ये फलंदाजीला बच्चा पडतो तेच चालले एक चांगला चेंडू एक वाईड एक चांगला एक वाईड विकेट त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट चेंडूचा इशारा
आलाय एक्स्ट्राचे भर भरपूर प्रमाणामध्ये आपण बघतोय. तीन चेंडूचा खेळ, ते तीन चांगले चेंडू हाताळलेत, आता तीन स्वेअर चेंडू हाताळलेत. लोअर फुटा चेंडू वन साइडला खेळतोय चेंडू, वाईडिश लॉंगॉनला एक धाव. या चेंडूवरती पूर्ण केली जाते. यानंतरचा सामना आपण बघू दोन संघादरम्यान, जिथून बोळेश्वरी बोळींस बी टीम आणि आर्या इलेवन एक्सर बोरवली. बोळेश्वरी बोळीन बी टीम आणि आर्या इलेवन एक्सर बोरवली या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना असणार आहे. पण टॉससाठी सुद्धा दोन्ही संघांना विनंती करू आपण कॅप्टन सला आपण या टॉससाठी यायचं आहे. अजून त्याच पद्धतीने टेम होता, परंतु बराचसा बाहेर जाणार हा चेंडू आलाय. व्हाईट चेंडूचा इशारा होतोय. धावफलकावरती धावा झाल्या ते नऊ, आणि नऊ मध्ये एक्स्ट्राचं बघा, एक दोन तीन चार, चार एक्स्ट्रा धावा आल्यात. अतिरिक्त धावा चारच्या आल्यात. याचा अर्थ शेखर आपण बघतोय अराउंड ऑफ स्टम्प आउटसाइड ऑफ स्टम्प चेंडू खेळवतोय. आई चेंडू जर बघितला आपण, व्हाईटच्या चेंडूचा इशारा आलाय. पाच चेंडू आतापर्यंत आपण बघितले स्वेअर पद्धतीनं हाताळले गेलेत. यानंतर ज्या दोन संघादरम्यान लढत होईल, सामना होईल, बोळेश्वरी बोळीन्स बी आणि आर्या इलेवन एक्सर बोरवली. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या अकरा, एक गडी बाद अकरा धावा. साईराज इलेव्हन संघ प्रथम फलंदाजी करतोय. मनसूर आहे, बच्चे आहेत, हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहे. बच्चा खेळतात तीन वरती, तर मनसूर एक वरती फलंदाजी करतायत. दुसरे षटक हाताळण्यासाठी केतन फलंदाजी मार्क वरती आलाय. बॉलिंग मार्क वरती बघतो आपण केतन. स्ट्राईक एंडला आहे तो बच्चा, नॉन स्ट्राईक एंडला मनसूर. पहिल्या षटकामध्ये अकरा धावा. आर्या इलेवन एक्सर बोरवली. चला आपण या, चेंडू हवेत आहे, लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूच्या खाली. गडी बाद दुसरा विकेट, दुसरा गडी बच्च्याच्या रूपाने प्राप्त केला आहे. या चेंडूला खेळलं होतं बघा कशा पद्धतीनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण खेळताना थोडस शरीराष्ट्री जर बघितलं आपण, थोडस दूरवरती लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला आणि आरामात झेल टिपला गेला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. बच्चाला मात्र परतावा लागतंय. केतन पहिल्याच चेंडूवरती यश संपादित करतोय 99 बॉईज साठी. नवीन फलंदाज गेलेत सनी स्ट्राईक एंडला. आणि ज्या वेळेला आपण पहिल्या षटकामध्ये अकरा धावा जमा केल्या आता, तर या सरासरीने 30+ धावा, ते तिच्या वरची धावसंख्या किंवा 40 जवळ जाण्याचा हे प्रयत्न करायला हवा. स्ट्राईकला सनी आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय केतन. इथे गडी बाद होतोय, सरळ पायावरती चेंडू आदळलाय आणि पंचांचं बोट गेले. बर विकेट झालाय, लागोपाठच्या चेंडूवरती आघाडी वाद झालाय.
सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला। रजा नवीन फलंदाज धावफलक जर बघितलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्याच्यानंतर काहीसे वेगळं करण्याचा प्रयत्न, थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता साईराजनं, आणि त्या वेग वाढवण्याच्या नादात दोन महत्वाचे विकेट्स पहिला आपण बच्चांना बघितलं, त्याच्यानंतर आता सनी बाद झाले आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिकच्या मुक्यावरती आहेत। आरिया 11 एक्सर बोरुली, चला आपण या आरिया 11 एक्सर बोरुली आपल्यासाठी पुन्हा एकदा वारंवार इथून अनाउन्समेंट केली जाते। साइडला ड्राइव्ह करतोय चेंडूला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज रजा। आणि तिथे टॉस झालाय आणि टॉस जिंकला आर्या 11 एक्सर बोरिवली टीमने। आपला निर्णय नक्कीच कळवा, आर्या 11 एक्सर बोरिवली आपण टॉस विन झालाय। आर्या 11 आपण टॉस विन झालाय, आपला डिसिजन सुद्धा देणं फार गरजेचं आहे। या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस उसळी अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती, एक धाव। या चेंडूवरती केतन सज्ज होतोय, कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाठीमागे निघून गेलाय, वेगवान असा चेंडू, थोडासा अराउंड द ऑफस्टम होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न केला होता बघा, पण ते तितकी जागा नव्हती, तितकी रूम नव्हती, कारण जवळ शरीराच्या जवळ न थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला फलंदाज मनसूरनं, आणि मनसूर मात्र तिथे कमी पडलाय। इनसाइड एज बॅटच्या आतली कडा, एक धाव या चेंडूवरती पूर्ण, थोडस सफल होऊन आतमध्ये जाऊन ज्याला म्हणताल की इम्प्रोव्हायझेशन थोडस, परंतु त्या फटक्यावरती सुद्धा म्हणजे मिडल ऑफ द बॅट होत नाहीये, अजून जो स्वीट स्पॉट्स वरती तो आवाज यायला हवा, तो आवाज येत नाहीये। इथून दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 16-16, शेवटच्या सहा चेंडूचा खेळ उरलेला असताना, यानंतर दोन संघादरम्यान हा सामना होतोय, आर्या 11 एक्सर बोरिवली आणि बोळेश्वरी बोलिन्स बी, टॉस जिंकलाय आर्या 11 एक्सर बोरिवली टीमने। सर हर्ष शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय, पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला होता त्या धावा होत्या त्या 11-11। गोलंदाजी मार्क वरती हर्ष सज्ज होतोय, शेवटच्या सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या 16-16। क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडस कमी उसळीवाळा आणि चेंडू बॅटला स्पर्श न होता पाठीमागे निघून गेला, कारण हाणामाडीचे षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा मनसूरनं प्रयत्न केला हा त्यावेळेला चेंडू मात्र पाठीमागे निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपात। या चेंडूला सरळ ठेवलाय बॅक टू द बॉलर, सरस साइड स्किनच्या दिशेने आलाय,
एक उत्तुंग षटकार 6 धावा आतापर्यंत शांत होती बॅट, परंतु या चेंडूला बघा फुल फेस ऑफ द बॅट खेळले, कशा पद्धतीने खेळले मन्सूरनं, थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता ओव्हर पिच पद्धतीनं आणि खास वैशिष्ट्य असं फुल फेस ऑफ द बॅट खेळले, सरळ चेंडूत गेलाय तो साइड स्क्रीनच्या दिशेनं षटकार, धावा झाले त्या 22-22। वाईट चेंडूचा इशारा आलाय, एक चांगला चेंडू त्याच्यानंतर एक ऑन साइडला, इथे पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळला आहे, पायची सगळी LBW विकेट्स, एक चांगला फटका दाखवला होता आणि त्या चांगल्या फटक्याने पुन्हा एकदा आशा निर्माण केली होती, पण मन्सूरला ही परतावे लागतंय। रॉकी नवीन फलंदाज जात असताना ज्यावेळेला तुम्ही शफल केलं होतं त्यावेळेला इतकं शफल केलं होतं की सरळ यष्ट्यांच्या समोर पायावरती चेंडू आदळलाय बरोबर आणि LBW लेग बिफोर विकेट्स इथे प्राप्त झालाय, विकेट 23 वरती चौथा हा विकेट गेला, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक। या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, परंतु हर्षला बघा हर्षने षटक काय आताळलाय, त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता पण त्याच्यानंतर एक वाईडी आलाय, एक विकेट आलाय आणि हा निर्धाव चेंडू आलाय, 2 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक। प्रोजेक्टेड स्कोर जरी बघितला पण इथून या 8.26 सरासरीने तर 26 वरती पोहोचतोय, पण 26 पुरेशी आहे का, 30 जवळपास जाण्याचा प्रयत्न करायला हवा, 30 जवळ जाण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टेलच्या लगून पाठीमागे गेलाय, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होताना एक धाव या चेंडूवरती रॉकी पूर्ण करतोय, रजा शेवटच्या चेंडूचा सामना करेल हर्षच्या। रजा शेवटच्या चेंडूचा सामना करेल, इथून एक मोठा फटका, एक चौकार किंवा षटकार, सुंदर चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद झालाय स्ट्राईक एंडला आणि धावसंख्या 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावसंख्या थांबली होती 24-24-25 समोर ठेवलेला आहे। शेवटच्या चेंडूवरती बघा, याही चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता पण तो खेळपट्टीवरती एक एक्स्ट्रा बाउन्स आहे, थोडासा अतिरिक्त उछाल आहे आणि त्या कारणास्तव चेंडू पाठीमागे निघून गेलाय तो निर्धावच्या स्वरूपात। 3 षटकांचा खेळ संपलाय, 8 सरासरीने धावा वाढल्या त्या 24, आता 25 धावांचं आव्हान समोर असणार आहे। वरती आपण हा खेळ बघतोय, पुढचा सामना जो होतोय आर्या 11 एक्सर बोरवली आणि भुवनेश्वरी होळींच या 2 संघादरम्यान या पुढचा सामना होईल। चला क्षेत्ररक्षण समजून घ्या आणि सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा।
चला ओपनिंग पेयर्स 99 बॉईज अपन ओपनिंग पेयर्स लगेच पाठवा आणि साईराज अपन क्षेत्ररक्षण तोपर्यंत सजवून घ्या. अपन सर्वजण बघतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय किसन बाबूराव पाटील व कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. चला सलामीची जोडी 99 बॉईज कारण पंच मैदानावरती क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. तीन षटकांचा सामना आहे. तीन षटकांच्या सामन्यासाठी इतका इनिंग ब्रेक नाहीये कारण वेळ जो आहे तो सकाळच्या सत्रामध्ये काहीसा वेळ जो वाया गेला आहे तो पुन्हा एकदा आता वेळ येणार नाहीये. परंतु पुढचे आपण प्रत्येक सामन्यामधले एक चार चार पाच पाच मिनिटं तरी आपण वाचू शकलो तर 14-15 सामन्यामधून आपण एक तासाचा अवधी नक्कीच वाचू शकू. रुपेश आणि श्रीकांत ही जोडी मैदानावरती त्याला पहिले षटक हाताळण्यासाठी बच्चा गोलंदाजी मार्क वरती 25 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आज या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसामध्ये आपण हा सहावा सामना इथे बघतोय. अठरा चेंडू आणि 25 धावा असं हे आव्हान टार्गेट सेट केलेलं आहे. अगोदर मोठा धावसंख्येचा पाठलाग होता लागलाय आउटसाइड एज कट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या चेंडूवरती रुपेशला परतावा लागतंय. रुपेश गॉन. जसं सुरुवात झाली होती तिथून आई बघा मिडल म्हणजे ऑफ स्टंपवरचा चेंडू होता कट करायचा प्रयत्न रुपेशचा आणि बॅटच्या कडेला लागून चेंडू पाठीमागे यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. बच्चाला लाभलं पहिलं यश तर पहिल्या चेंडूवरती लागलाय 99 बॉईजला मोठा धक्का. चला स्कोरिंग साठी यायचं आहे राज महेश गुप्ता. हरेश आपण स्कोरिंग साठी यायचं आहे तर नवीन फलंदाज आला खेळपट्टीवरती महेश स्ट्राइकला पहिल्या चेंडूवरती यश लाभलेलं होतं. ऑन ड्राईव्ह करतोय चेंडूला सरळ बॅटना चेंडू लॉंगवानाच्या क्षेत्रामध्ये एक धाव या चेंडूवरती. पूर्ण नवीन फलंदाज महेश आणि श्रीकांत आता पहिल्यांदाच स्ट्राईक वरती कारण पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर आई विकेट गेलाय. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागलाय. चेंडूला जिथून आम्ही वारंवार उल्लेख करतोय खेळपट्टीवरनं एक एक्स्ट्रा बाउन्स आहे अतिरिक्त उसळी आहे आणि तिथून हा चेंडू थोडासा उसळलाय. आपण जर पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल चेंडू अतिरिक्त उसळी आणि वरची कडा चेंडू गेलाय तो सरळ हातामध्ये. यष्टीच्या दोन विकेट्स दोन गडी बाद पहिल्या षटकामध्ये बच्चानं लाभले दोन यश. 25 पाठलाग होता आणि 25 पाठलाग करत असताना दोन मोठे धक्के दोन एका पाठोपाठ एक दोन धक्के बसतात ते 99 बॉईजच्या संघाला. दीपेश नवीन फलंदाज झालाय. दोन फलंदाज
पहिल्या षटकामध्ये माघारी पटवण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज बच्चा। या चेंडूला थोडासा उसळी गेला, चेंडू होता ऑन साइडला, पुल करायचं होतं पण बॉडी पोझिशन नव्हती फटक्याचा। जर आपण बघितलं होता बघा, ऑकवर्ड पोझिशन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू बॅटला स्पर्श होऊन शरीरावरती आदळलाय। चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय, एक धाव आणि दोन विकेट्स, दोन गडी बच्चा यांच्या नावावरती आतापर्यंत आपण बघतोय। चेंडू थोडासा खाली राहतोय, थोडासा खाली राहतोय, चेंडू फुलर लाईन डिलिव्हरी होती ऑफस्टंपच्या बाहेरचा, हा चेंडू थोडासा खाली राहतोय। ज्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता तो ऑन साइडला लेग साइडला, परंतु चेंडू राहिला थोडासा खाली। धाव चेंडूची सांगता होत असताना काय षटक हाताळे बच्चानं, फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केले, दोन विकेट्स जोर प्राप्त केले होता, कमी धावसंख्येचं पाठबळ होतं, टार्गेट ज्या मनाने म्हणतोय अगोदरचा सामना ते फक्त कमी होत। याही चेंडूला आपण बघतोय, नेधाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। इथे पहिल्या षटकामध्ये आले फक्त एक धाव, दोन विकेट्स आल्यात, याचा अर्थ 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय आणि 24 धावांची आवश्यकता आहे या पुढच्या दोन षटकामध्ये। थोडासा वेग वाढवावा लागणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये जे पहिले षटक होत ते फार महत्वाचं होतं, तिथून धावा आल्या नाहीयेत। चला बॉलर स्टिम्स, सागुन गोलंदाजी मार्क वरती सज्ज। क्लीन बोर्ड सरळ यष्टी उद्ध्वस्त, अजून एक विकेट्स गॉन। शेखर नवीन फलंदाज येतोय, परंतु शगुनने सुद्धा तेच केलंय जे केलंय पहिल्या षटकात आताना बच्चानं। आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय डावातील इनिंग्स मधील, 99 बॉईजच्या डावातील 8 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 चेंडू मध्ये धावा आल्यात ते अवघ्या 2 आणि विकेट गेल्यात ते 3, 3 गडी बाद 2 अशी केविळवाणी थोडीशी नाजूक अवस्था या क्षणाला 99 बॉईजची होताना 25 पटलाक होता। 10 चेंडू आणि इथून आता 23 धावांची गरज। त्याच पद्धतीने आल्याला स्लॉग करण्याचा प्रयत्न, क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न होता पहिलाच शेखरचा। बघा परंतु कौतुक गोलंदाज खास करून बच्च्याचं ज्याने पहिले षटक सुरेख हाताळले आणि त्याचेच पावलावर पाऊल ठेवून शगुन सुद्धा त्याच पद्धतीनं षटक हाताळतोय। शरीरावरती चेंडू हाताळलाय, लेग बायचा इशारा होतोय पंचांकडनं, एक अवांतर धाव खात्यामध्ये जमा होते, धावसंख्या 3 गडी बाद 3। महेश आता ज्याने 2 चेंडूचा सामना केला, 2 धावा केल्या, शेखर जर नष्ट केल्या आहेत,
ज्याने दोन चेंडू जर सामना केलाय अजून त्यालाही खातं उघडायचं आहे। कट करण्याचा प्रयत्न होता वेगवान असा चेंडू शगुन यांचा नेदाव चेंडू चाललाय। खोटप्याचा चेंडू होता परंतु थोडासा स्विंग होतोय, थोडासा जसा आपण लेदर क्रिकेटमध्ये बघतो सीझन क्रिकेटमध्ये इन स्विंगर असतो त्या पद्धतीने हा चेंडू थोडासा इन स्विंग चा मारा केला जातोय। आई तसाच फटका होता चेंडू होता त्या फटक्यावरती फ्लॅट बॅटेड फटका, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आला होता परंतु थोडासा वेळ घेतला रॉकीनं आणि तिथून दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या त्या महेशनं। दोन षटकांचा खेळ आता इथे झालाय, पूर्ण धावा आहेत धावा फलकावरती। पाच शेवटच्या सहा चेंडूचा खेळ इथून राहिला शिल्लक 99.9 जर स्कोर कार्ड जरी बघितलं ना तर शून्यावरती श्रीकांत, रुपेश शून्यावरती, दीपेश शून्यावरती, तिघांनाही आपला भोपळा फोडता आला नाहीये। महेश चार वरती खेळतोय, शेखर शून्यावरती खेळतोय, धावा झाल्यात पाच, इथून सहा चेंडूचा खेळ राहिला, 20 धावांची आवश्यकता। बच्चन एक षटक हाताळा एक धाव देऊन दोन गडी बाद केले तर शगुनने एक षटक हाताळ चार धावा देऊन एक गडी बाद। पहिल्या दोन षटकामध्ये फक्त पाच धावा आल्यात आणि कारण आहे हे समीकरण आपण आता जे बघतोय धावांचं आणि चेंडूचं ते राहिले आता सहा चेंडू 20 धावा। चला बॉलर्स नेम गोलंदाचं नाव सांगायचं आहे। बॉलर्स जी गोष्ट असते ती मोमेंटम सुद्धा जी गोष्ट असते ती मोमेंटम सुद्धा गोलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने गेले आणि 99 बॉईज चांगली गोलंदाजी आपण केली परंतु फलंदाजी मध्ये चुका झाल्या आणि तेच दिसून येते। यष्टन वरती लागलाय नेम आणि गडी बाद झाला, अजून शेखरला परतावं लागतंय। पहिल्यांदा तर प्रयत्न करतील की नाही धावाचा हाही विषय होता परंतु ज्या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला इथे त्यावेळेला अचूक वेळेला यष्टीरक्षकानं यष्ट्यांवरती स्टंप वरती सरळ हिट केलाय आणि अजून एक गडी बाद झालाय। कारण नवीन फलंदाज बघा कशा पद्धतीने बाद झाले, पहिल्या तर थांबले ते कारण ज्या वेळेला थ्रो करायचं होतं त्यावेळेला फलंदाज थोडस थ्रोविंगच्या मध्ये होते, थोडेसे ते बाजूला झाले आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने नेम साधला सरळ यष्ट्यांवरती। या चेंडूला उकळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला लॉंगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक, चेंडू फेक सुद्धा तितकी सुरेख होती, यष्टीरक्षक कलेक्ट करू शकले नाहीये, नेट गॅदर करू शकले नाहीये आणि तर अजून एक संधी होती ती धावाची। चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण बघितले। आता तीन चेंडूचा खेळ राहिला इथून आणि तीन चेंडूवरती जवळपास तीन मोठे फटके, तीन षटकारांची आवश्यकता। ऑन साईडला चेंडू खेळला, शफलोम खेळण्याचा प्रयत्न जो व्हेरी फर्स्ट पहिल्या चेंडू पासून अशा पद्धतीने खेळायला होतं, शफल होऊन इम्प्रोव्हायझेशन होऊन काहीसं वेगळ्या करून तसं काही घडलं नाहीये। त्या कारणास्तव आता 2-16 सामना पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे तो 99 बॉईज संघ। या चेंडूला खेळल्या ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामधन क्षेत्ररक्षक बच्चा आलाय, ज्या बच्चानं पहिले षटक सुरेख हाताळलं फक्त एक धाव दिली आणि तिथून स्टार्ट जी चांगली सुरुवात होती गोलंदाजाकडनं ती स्टार्ट बच्चानं करून दिली म्हणून हे 24 धावा सुद्धा डिफेंड करू शकलाय तो साईराज संघ। साईराज 11 संघ त्या 24 धावा सुद्धा डिफेंड करू शकला। हा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आणि आरामात झेल टिपला जातोय, गडी बाद झालाय शेवटच्या चेंडूवरती आणि 24 धावा असताना जवळपास 14 धावांनी विजय साकारलाय। शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने बाद झाला, कवरला क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय,
गड़ी बात झालाय विजय झालाय साईराज इलेवनचा संघ अभिनंदन साईराज त्याप्रमाणे 99 बॉयज आपल्याही मनापासून आभार आपण या स्पर्धेमध्ये आला सहभागी झालात आपल्याही मनापासून आभार